अपना सर्वांचं मनपूर्वक स्वागत करताना पावित्र्य धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टीमुळे आपण त्रिलोकावरही मात करू शकतो अशी प्रेरणा देणाऱ्या स्वामी विवेकानंद फार आवश्यक आहे कारण जगामध्ये किंवा भारतामध्ये गोवा म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते की गोवा म्हणजे फक्त टुरिस्ट प्लेस आहे तिथे फक्त बाहेरचे विदेशामध्ये टुरिस्ट येतात आणि त्यामुळे ते जागा प्रसिद्ध आहे हे जरी खरं असलं तरी आपण जेव्हा आज या कार्यक्रमाचं आयोजन बघितलं तेव्हा आपल्याला हे चांगल्या प्रकारे कळून झालं की कितीही जरी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आमच्यावर पडत असला तरी आम्ही आमची संस्कृती मात्र अजूनही विसरलेलो नाही. आपण जे स्वागत बघितलं स्वागत गीत बघितलं आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा बघितली तेव्हा आपल्याला वाटतं की आपण अजूनही परंपरेला धर्माला आणि अध्यात्माला धरून आहोत सोडलेलं नाही. आणि हेच आहे डिचोली बचाव आंदोलन किंवा त्यांचं जे काही कार्यक्रम असेल तर आपण बघतो सगळीकडे पोल्युशन तर होतच आहे वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन साऊंड पोल्युशन बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. तेव्हा स्वामीजींनी शिक्षणाची व्याख्या दिली की जे शिक्षण आम्हाला चारित्र्य घडवण्यामध्ये मदत करेल आमच्या मनाची शक्ती वाढवेल आमच्या हृदयाचा विस्तार होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहायला शिकू तेच खरं शिक्षण आहे. पण आज आपण डिग्र्या घेतो आपण पंडित होतो सगळे काही माहिती गोळा करतो आणि माहिती गोळा करण्यासाठी आपल्याकडे बरीच काही साधनं आहेत यूट्यूब आहे कॉम्प्युटर आहे इंटरनेट आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त माहिती देऊ शकतात. माहिती घेणं किंवा माहिती डोक्यात खोबणं म्हणजे काय खरं शिक्षण नव्हे. तेव्हा आपलं जीवन बदललं पाहिजे. आज आपण बघतो की नवीन पिढी धर्माकडे का आकृष्ट होत नाही कारण त्यांना धर्म चांगल्या प्रकारे समजून आपण सांगत नाही मंदिरात गेलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ह्या गोष्टीमुळे त्यांच्यावर काही विशेष प्रभाव पडणार नाही. तर स्वामीजींसारखं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर पाहिजे म्हणजे सर्वांगीण विकास. स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले त्यांनी सगळ्या विषयांचं अध्ययन केलं त्यांचं इंग्रजी त्यांचं संस्कृत ¡Vamos, vamos, vamos! ¡Vamos, 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 vamos!
कॅरेक्टर बिल्डिंग नेशन बिल्डिंग जर आपल्याला पाहिजे असेल म्हणजेच मडगाव शहरात झाल्याचा दाखला आहे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन आज भतग्राम म्हणजे डिचोलीत त्यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज स्वामीजींच्या हस्ते झालेले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे विचार आचार मार्गदर्शन देशप्रेम धर्म आणि राजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा यांची सदैव स्मृती सर्वांच्याच मनात सदैव जागृत राहाव्यात आणि हा देश सर्वार्थाने राष्ट्र म्हणून उदयास यावा ही मनोकामना उराशी बाळगून हा सगळा सोहळा संपन्न होत आहे. माझे मित्र स्वर्गीय तुकाराम नार्वेकर आणि त्यांचे इतर विवेकानंद प्रेमी साथीदार यांची फार मोठी इच्छा होती की डिचोलीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा व्हावा पण काही कारणास्तव ती अपुरी राहिली. शांतादुर्गा हायस्कूल जवळ भारत विकास परिषद आणि मंडळी त्यांनी उभे केलेले स्टँड अजूनही मनाला भुरळ घालणारे आहे. धर्म आणि अध्यात्म या दोन्हीचा मिलाप म्हणजे स्वामी विवेकानंद. देव देश आणि धर्म यांची व्यवस्थित ज्यांनी सांगड घातली ते स्वामी विवेकानंद. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स असे संबोधून जगाला मानवतावाद ज्यांनी पटवून दिला ते स्वामी विवेकानंद. हा समारंभ घडून यावा ही तो श्रींची इच्छा असे मानून सर्व स्वामी विवेकानंद प्रेमींनी एकत्र येऊन धर्म प्रांत जात बाजूला ठेवून राष्ट्र पुनर्बांधणीसाठी दृढ संकल्पाने प्रेरित होऊन हा आजचा सोहळा घडून आणला आहे.